डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या ठरलं डोळस उभायचंच या पुस्तकातलं पत्र क्रमांक 24, शीर्षक आहे गहाण पडलेली अक्कल। प्रिय तरुण मित्र मैत्रिणींनो, खालील प्रश्न तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्राला विचारा। खर तर प्रश्न वाचल्यावर खालच्या उत्तरांच्या ओळीवर नजर न देता तुम्ही देखील स्वतःला उत्तर येतं का याचा शोध घ्या। तर प्रश्न असा, पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर होणाऱ्या रोगाला कोणता उपाय आहे? तुम्ही मनातल्या मनात काही उत्तर आठवाल। पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर होणाऱ्या रोगाला रेबीज असं म्हणतात, पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर हा रोग होऊ नये म्हणून अँटी रेबीज इंजेक्शन घेतात। तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील हत्तीचा, हे तर आम्हाला माहितच आहे। पण मित्रांनो, तुम्ही चुकत आहात, ही इंजेक्शन आहेत प्रतिबंधात्मक। कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज हा रोग टाळावा म्हणून घ्यायची। एकदा का रेबीज झाला की मृत्यू अटळ बनतो 100%। आजच्या प्रगत विज्ञान जगातही रेबीजचा रोग झाल्यानंतर त्यातून रुग्ण वाचवण्याची कोणतीही शक्यता नाही। तेव्हा प्रतिबंधात्मक उपाय एवढंच आपल्या हातात। कुत्रा चावून पळून गेला तर अर्थातच कळणार नाही की तो पिसाळलेला होता की नव्हता। यासाठी प्रतिबंधात्मक इंजेक्शनची मदत घ्यायची। रेबीजचे विषाणू कुत्र्याच्या चावण्यानंतर त्याच्या लाळेतून मानवी शरीरात प्रवेश करतात, मांसपेशीत वाढतात आणि मज्जातंतूंमार्फत शेवटी मेंदूत पोहोचून त्या माणसाचं जीवन संपवतात। जगात रेबीजमुळे मरणाऱ्या रुग्णांपैकी 80% रुग्ण एकट्या भारतातील आहेत आणि त्यातही 95%पेक्षा अधिक वेळा कुत्रा चावल्यानेच मानवामध्ये ते संक्रमित होतात। यावरून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यायला हरकत नाही। आता हे सगळं आठवण्याचं कारण फारच मजेशीर आहे आणि म्हटलं तर तेवढंच दुःख। म्हणजे झालं ते असं, अगदी अलीकडेच कोल्हापूर शहरात एक कुत्र पिसाळलं। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेशी संपर्क केला। फोनवर शिपायाचं उत्तर आलं, आज कुत्री मारण्यास सुट्टी आहे कारण आज गुरुवार आहे। कार्यकर्ते चक्रावले, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला। त्यांनी सांगितलं, अहो गुरुवार हा दत्ताचा वार नसतो का? दत्ताच्या पायापाशी नेहमी कुत्री असतातच, तेव्हा दत्तदेवाचा मान राखण्यासाठी गुरुवारी कुत्री मारली जात नाही। आता गुरुवारच्या 24 तासात ते किती जणांना चावेल आणि त्यापैकी प्रत्येकाला 1800 रुपयांची इंजेक्शन अपरिहार्यपणे घ्यावी लागतील हे आमच्या कार्यकर्त्यांनी त्या अधिकाऱ्याला तळमळीने ऐकवलं। परंतु त्यांचं प्रतिपादन एकच की गुरुवार दत्ताचा वार असल्याने कुत्री मारू नयेत असा महापालिकेचा ठरावच आहे, त्यामुळे त्यांचा नाईलाज आहे। आता दत्ताच्या दिवशी लोकांना चावा घेऊन त्यांना मृत्यूपर्यंत पोहोचवू नये हे त्या पिसाळलेल्या कुत्र्याला कसं कळणार, कोण सांगणार? महानगरपालिकेच्या बाहेरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। महानगरपालिकेच्या नगरसेवकांना व अधिकाऱ्यांना देशाच्या घटनेची सतत आठवण राहावी हा पुतळा उभारण्याचा हेतू। कोल्हापूर शहर म्हटलं की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे येतं। आदर्श राज्य कसं करावं याचा नमुना त्यांनी उभा केला। राज्यकारभारात देव आणि धर्मापेक्षा माणूस आणि माणूसकी श्रेष्ठ मानली। बाबासाहेबांनी निर्माण केलेली घटना तर धर्मनिरपेक्ष आहे। असं असताना पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना त्याची सांगड दत्तभक्तीशी घालून धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून गुरुवारी पिसाळलेलं कुत्र परवडलं पण धर्मरक्षकांचा ठपका नको असा विचार करणाऱ्या बहाद्दर नगरसेवकांनी पुरोगामी कोल्हापूरची शान वाढवली का घालवली? वैदिक आणि दत्तपंथी यांच्या संघर्षातून वेदांना कुत्र्याच्या रूपात दत्ताच्या पायापाशी बसवलं असं मानण्यात येतं। दत्ताच्या पायापाशी वेद आहेत आणि 3 प्रमुख वेदांचं प्रतीक म्हणून दत्ताच्या फोटोत बहुधा 3 कुत्री असतात। गावातील भटक्या किंवा पिसाळलेल्या कुत्र्यांशी त्याचा काही संबंध नाही। पुन्हा अडचण अशी
की हे मिथक खरं मानायचं म्हटलं तर कुठल्याही कुत्र्यावर हल्ला म्हणजे थेट वेदांवरच हल्ला असं मानावं लागेल. पिसाळलेलं कुत्रं महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे त्या दिवशी 10 जणांना चावलं. कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. त्या 10 जणातील 6 जण इंजेक्शन घेत होते. 2 जण ती परवडत नसल्याने सरकारी दवाखान्यातला पोटातल्या 14 इंजेक्शनांचा कोर्स करत होते. या इंजेक्शनचा फार मोठा दुष्परिणाम नर्स संस्था निकामी होण्याबाबत काही जणांना सोसावा लागतो. 10 पैकी 2 जण तर एका नारळाच्या मोबदल्यात मिळणार गावठी औषध घेत होते. जणू काही स्वतःच्या पायांनी मृत्यूच्या सापळ्यात चालत जात होते. अज्ञानापोटी व स्वार्थापोटी असे सापळे लावणारे हे गावठी औषधवाले आणि गुरुवारी पिसाळलेल्या कुत्र्याला मारायला नकार देणारी महानगरपालिका जणू इमाने इतबारे या मृत्यूच्या सापळ्याचे रखवालदारच बनले होते. तरुण मित्रांनो, हे सारं वाचल्यानंतर ही खुळचट प्रथा बंद करण्याची आणि गावठी औषध देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करणारं पत्र कोल्हापूरच्या महापौरांना जरूर लिहा. लिहाल ना? तुमचा विवेक साथी नरेंद्र दाभोळकर.